नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमचं किसान मित्र प्रशांत। तर मित्रांनो, आज मी आलो आहे ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये। हे रेड व्हाईट व्हरायटी आहे आणि ह्याचं इन्स्टॉलेशन करून, हे प्लॉटचं इन्स्टॉलेशन करून 4 वर्ष झालेलं आहे। तर हे शेतकरीचं पहिलं जे प्लॉट आहे ते 8 वर्षाचं आहे। ह्याच्यात चांगलं प्रॉफिट मिळवल्यानंतरच आहे अनेक एकरचं प्लॉटचं ह्यांनी इन्स्टॉलेशन केलेलं आहे। तर प्लांटेशनचा अगोदर आमासनी थोडं तयारी करायला लागते, पोलचं आणि वर चक्री लावतात त्याचं। तर प्लांटचं सपोर्ट करण्यासाठी असली तयारी पहिला करून घ्यावी लागते। तर मित्रांनो, आम्ही रेड व्हाईट व्हरायटी लावायला लागलो आहे, तिथंसुद्धा तुम्हासनी घेऊन जातो। तर हे बघितल्याबरोबरच तुम्हासनी माहिती झालेलं असेल की हे जीवामृतचं युनिट आहे। आमच्याकडे 1000 लिटर कॅपॅसिटीचा 2 टँक आहेत। एकदा जीवामृत तयार व्हायला 8 दिवसाचा टाईम लागते। आणि जीवामृत कसं तयार करतात ह्याच्याबद्दल जर माहिती पाहिजे असलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी ह्याच्यावरसुद्धा एक चांगला व्हिडिओ बनवेन। तर हे साईड बांधलेलं तुम्ही बघा लागला आहे, हे देशी गाईचं शेण आहे। आम्ही ह्या पद्धतीनं बनतो आहे। त्याच्यानं काय होतं की 8 दिवसापर्यंत ह्याच्यातलं काय अंश असते ते पाण्यामध्ये ऑटोमॅटिक डिझॉल्व होते आणि जे कचरा राहतं आहे आम्ही काढून बाहेर टाकतो। जे 8 दिवसानंतर जे तयार झालेलं जीवामृत असतं आहे ते STP पंपनं ओढून सँड फिल्टरमध्ये इंजेक्ट करतो, त्याच्यानं ड्रिपनं सगळ्याकडे इक्वली। तर मित्रांनो, चला आता आमच्या नवीन प्लॉटमध्ये जाऊया, तिथं आम्ही रेड व्हरायटीचं प्लांटेशन करणार आहे। तर तुम्हासनीसुद्धा माहिती असेल की मार्केटमध्ये रेड व्हाईट व्हरायटीचा डिमांड कमी व्हायला लागला आहे, रेड व्हरायटीचं डिमांड जे आहे ते जास्ती व्हायला लागलं आहे। तर हे मार्केटचं चेंज आम्ही समजून घेऊन रेड व्हरायटीचं 1.5 एकरचं आम्ही प्लांटेशन करणार आहे। पोलचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे, ड्रिपचं काम सुरू आहे। तर हे लेवलनं आमचं जमीन होतं, JCB मशीनच्या मदतीनं आम्ही ह्या टाईपनं स्लूप काढलेला आहे। का म्हणजे एक्सेस पाऊस झालं, जास्त पाऊस झालं तर पावसाचं पाणी जे आहे ते इझिली शेतातनं बाहेर पडलं पाहिजे। जास्त टाईम जे पावसाचं पाणी आहे ते थांबलं नसलं पाहिजे, त्यामुळं आम्ही मोठं भरसुद्धा घालून घेतलेलं आहे। इथं मातीचं भर घातलेलं आहे, 3 ते 4 फूटपर्यंत हे भर घातलेलं आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही तार ओढून ह्याला ड्रिप असं बांधून घेणार आहे। तर हे जे पोल तुम्ही बघा लागला आहे हे 10 फूटचा पोल आहे। मातीत अगोदरच आम्ही 2 फूट रोवून घेतलं आहे आणि 4 फूटचा भर घातलेला आहे। वर जे आहे ते 4 फूटपर्यंत आता पोल आमासनी दिसा लागले। तर ह्याच्यावर एक चक्री येते, एक पोल आणि एक चक्रीचं कॉस्ट जे आहे ते 360 रुपये येते। तर असं 1.5 एकर प्लॉटमध्ये आम्ही 750 पोल घातलेला आहे, इन्स्टॉल केलेला आहे। तर 360 × 750 केलं तर 2,70,000 रुपये ह्याचं पोलचं कॉस्ट येते। एक पोलला असं 4 झाडं प्लांटेशन करायचं असते। तर प्लांटेशन धरून हार्वेस्टिंगपर्यंत 2 वर्षाचा टाईम लागते। तर 2 वर्षापर्यंत जे आम्ही काम करतो त्याचं रेग्युलरली व्हिडिओ येणार आहे। तर हे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता, सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, त्याच्यानं व्हिडिओचं नोटिफिकेशन येते। हे व्हिडिओ जर आपण आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आमचा उत्साह वाढते। मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सुरक्षित राहा।